नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी प्राध्यापक डॉक्टर भागवत शिंदे आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यापूर्वी आपण संवादाद्वारे अध्ययन ही संकल्पना अभ्यासलेली होती. आजच्या तासाला आपण लर्निंग थ्रू डिस्कवरी म्हणजेच शोधनाद्वारे अध्ययन किंवा शोधन अध्ययन ही संकल्पना अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण शोधन अध्ययनाची संकल्पना, स्वरूप, प्रतिमाने, गुण, मर्यादा व शिक्षकाची भूमिका हा भाग अभ्यासणार आहोत. शोधनाद्वारे अध्ययनाचे मूळ स्त्रोत किंवा याचं जर का मूळ आपल्याला पाहायचं झालं तर ते आपल्याला प्रामुख्यानं इन्क्वायरी ट्रेनिंग मॉडेल, यालाच आपण प्रच्छा प्रतिमान असं म्हणतो, याला दुसरा सोपा शब्द चौकशी हा आहे. तसेच ज्ञानरचनावादी दृष्टिकोन, समस्या निराकरण पद्धती यामध्ये आपल्याला या अध्ययनाचं मूळ पाहावयास मिळतं. यावरच संशोधन करून जीन पियाजे, जेरॉम ब्रुनर आणि सिमर पेपरट यांनी या शोधनाद्वारे अध्ययनावर महत्त्वपूर्ण असं संशोधन केलेलं आहे, महत्त्वपूर्ण असं काम केलेलं आहे. संकल्पना अभ्यासण्यासाठी सुरुवातीला आपण शोधनाद्वारे अध्ययनाच्या काही व्याख्या अभ्यासूयात. एक, शोधनाद्वारे अध्ययन ही शोधक वृत्तीने शिकण्याची प्रक्रिया असून यामध्ये प्रत्यक्ष शोधनाचे अध्ययनात परावर्तन होत असते. दोन, ज्या अध्ययनाची शोधनाद्वारे निर्मिती होते त्या अध्ययनास शोधन अध्ययन असे म्हणतात. तीन, तिसरी व्याख्या महत्त्वाची, शोधन अध्ययन हे अनुदेशन रचना प्रतिमानाच्या संदर्भात होत असते ज्यामध्ये विद्यार्थी शोधामध्ये व्यस्त असतात याची सामान्यतः खालील तीन अध्यापनशास्त्रीय ध्येय असतात. एक, सखोल अध्ययनास प्रोत्साहन देणे. दोन, आकलनात्मक कौशल्यांच्या विकासासाठी प्रोत्साहन देणे, उदाहरणार्थ समस्या निराकरणात्मक कौशल्य, सृजनशीलतेचा विकास इत्यादी. आणि तीन, विद्यार्थ्यांच्या प्रतिबद्धतेस गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे. या ज्या तीन व्याख्या आहेत त्यामधल्या दोन व्याख्या सहजपणे समजण्यासारख्या आहेत, त्यामुळे आपण त्यावर फारसं बोलणार नाही आहे. तिसरी जी व्याख्या आहे तिचा आपण विचार करूया की शोधन अध्ययन हे अनुदेशन रचना प्रतिमानाच्या संदर्भात होत असते. अनुदेशनाचा अर्थ होतो की अनुदेशन ही पूर्वनियोजित व ध्येयाधिष्ठित अशी प्रक्रिया असते आणि ती जेव्हा अध्यापनाच्या संदर्भात वापरली जाते तेव्हा त्याला आपण अनुदेशन असं म्हणत असतो. यामध्ये काय सांगितलं की विद्यार्थी शोधामध्ये व्यस्त असतात आणि हा शोध कशासाठी असतो तर हा शोध प्रामुख्यानं खालील तीन बाबी साध्य करण्यासाठी असतो. त्यातली एक बाब म्हणजे सखोल अध्ययनास प्रोत्साहन देणं. दोन, आकलनात्मक कौशल्यांच्या विकासासाठी प्रोत्साहन देणं. आणि तीन, विद्यार्थ्यांच्या प्रतिबद्धतेस किंवा गुंतवणुकीस प्रोत्साहन देणं. थोडक्यामध्ये हा प्रोत्साहित करण्याचा एक महत्त्वपूर्ण अध्ययनासंदर्भातला दृष्टिकोन आहे. याची प्रमुख लक्षणं, शोधन अध्ययन ही प्रत्यक्ष शोधनाद्वारे शिकण्याची प्रक्रिया आहे. दोन, यामध्ये प्रत्यक्ष शोधाचे अध्ययनात परावर्तन होत असते, रूपांतरण होत असते. तीन, या अध्ययनाची शोधकतेतून निर्मिती होते, यात बोधात्मक कौशल्यांचा विकास अपेक्षित असतो. चार, हे अध्ययन प्रामुख्याने अनुदेशन रचना प्रतिमानावर आधारलेले असते. आता समजून घ्यायला सुरुवातीला जरा थोडंसे अवघड वाटेल, पण जर का आपण यावर सखोलपणे विचार केला आणि जर का आपण आपल्या सांस्कृतिक आपले जे काही आपले जडणघडण असते त्याची जर का आपण मागोवा घ्यायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की लहानपणी आपण काय करायचो तर आपण आपले मित्र किंवा आपल्या घरी असणारी आजी असेल, आपले आजोबा असतील, वेळप्रसंगी आईवडील असतील, तर ते आपल्याला वेगवेगळी कोडी द्यायची आणि ते कोड्याचं उत्तर शोधायला सांगायची. तर त्या कोड्याचं उत्तर शोधणं हे शोधनाद्वारे अध्ययनाचंच एक उदाहरण आहे. त्याचबरोबर आपण बीएड प्रथम वर्षामध्ये प्रच्छा प्रशिक्षण प्रतिमान आणि संकल्पना प्राप्ती प्रतिमान शिकलेलो होतो आणि यामध्ये प्रच्छेची प्रश्न विचारण्याची व त्याद्वारे संकल्पना प्राप्त करण्याची किंवा शिक्षकाच्या मनात असलेलं उदाहरण शोधण्याची जी विचार प्रक्रिया आपण वापरत होतो ती विचार प्रक्रिया म्हणजे देखील शोधनाद्वारे अध्ययनच आहे. ते देखील शोधनाद्वारे अध्ययनाचंच एक उदाहरण आहे. शोधनाद्वारे अध्ययनाचं स्वरूप आपण अभ्यासूया. एक, यामध्ये शोधन माध्यमांचा वापर केला जातो. मी तुम्हाला सांगितलं तसं ही शोधन माध्यमं कुठली असतात, कोडी असतात, गोंधळ किंवा संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती असते, ओळखा पाहूसारखी तंत्रे असतात. याच्याद्वारे काय केलं जातं की कशावर विद्यार्थ्यांनी
विचार प्रक्रिया वापरायची, कशाद्वारे त्यांनी शोधन करायचं, तर त्यासाठीचं जे माध्यम लागतं ते माध्यम या अध्ययनामध्ये सुरुवातीला वापरलं जातं. दोन, या शोधन माध्यमांच्या आधारित विद्यार्थ्यानं स्वतः प्रयोग करणं अपेक्षित असतं. या प्रयोगामध्ये शोधनकृती प्रयोगातून स्वतः शोध घेणं अपेक्षित असतं. यासाठी कोणकोणत्या कृतीमध्ये विद्यार्थ्यांनी गुंतवणूक करणं आवश्यक असतं, तर त्या कृती म्हणजे निरीक्षण, त्यासाठीची माहिती मिळवणे, विचार करणे, आवश्यक कृती करणे, निष्कर्ष काढणे इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांना कराव्या लागतात. वेगवेगळ्या त्या कृतीमध्ये स्वतःला गुंतून घ्यावं लागतं. चार, आकलनात्मक कौशल्यावर आधारित. आपण व्याख्येमध्येच बघितलं की शोधनाद्वारे अध्ययन हे मेटाकॉग्निटिव्ह स्किल जे असतात त्या कौशल्यावर प्रामुख्यानं आधारलेलं असतं. यामध्ये सृजनशीलता येते, आकलन येतं, फरक येतो, तुलना येतो, किंवा बोधात्मकतेशी संबंधित जी जी कुठली कौशल्यं असतात त्या क्षमता कौशल्यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो. आणि यासाठी शिक्षक हा मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असतो. शोधनाद्वारे अध्ययनाचं स्वरूप अभ्यासल्याच्यानंतर आता आपण पुढचा भाग अभ्यासूयात, तो म्हणजे शोधनाद्वारे अध्ययनाची प्रतिमाने. आता ही प्रतिमाने फक्त आपण आपल्याला माहीत असावीत एवढ्यापुरतीच अभ्यासणार आहोत. आणि मला वाटतं त्याचं नाव अभ्यासलं, नाव उच्चारलं कीच त्यामध्ये काय असणार आहे तुम्हाला लक्षात यावं. यासाठी एक उदाहरण तुम्हाला सांगेल, बाकीची उदाहरणं तुम्ही समजून घेणं अपेक्षित आहे. एक, सहकार्यात्मक शोधन अध्ययन. दोन, प्रायोगिक अध्ययन. तीन, मार्गदर्शन शोधन अध्ययन. चार, प्रासंगिक शोधन अध्ययन. पाच, अन्वेषण अध्ययन. सहा, अभिरूपता आधारित अध्ययन. सात, व्यक्ती अभ्यासाधारित अध्ययन. सहा, आठ, समस्या आधारित अध्ययन. आणि नऊ, प्रच्छा आधारित शोधन अध्ययन. आता यामध्ये आपण नंबर एकचं उदाहरण घेऊया की शोधन अध्ययनाची जी पद्धती सहकार्यात्मक आधारलेली असते तिला आपण सहकार्यात्मक शोधन अध्ययन असं म्हणतो, की ज्यामध्ये एकापेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी असतील, ती एकमेकांच्या सहकार्यानं शिकत असतील, तर त्याला आपण सहकार्यात्मक शोधन अध्ययन असं म्हणतो. आणि नववं आपण बघितलं की प्रच्छा आधारित अध्ययन. मी तुम्हाला संकल्पनेमध्ये सांगितलंच की मागच्या वर्षी आपण संकल्पना प्राप्ती प्रतिमान शिकलो होतो. त्या प्रतिमानामध्ये आपण व्याकरणातील मिश्र वाक्य कशाला म्हणायचं ही संकल्पना शिकण्यासाठी तुम्ही जी माझ्याशी प्रच्छा केलेली होती, जी इन्क्वायरी केलेली होती, ते आधारित अध्ययन म्हणजेच प्रच्छा आधारित शोधन अध्ययन होय. अशा प्रकारे ही शोधन अध्ययनाची एकूण अध्ययनाची एकूण 9 प्रतिमाने आहेत. आता आपण शोधन अध्ययनाचे महत्त्व हा भाग सुरुवातीला अभ्यासूया. मी तुम्हाला सांगितलं की फायदे, गुण, महत्त्व, उपयुक्तता हे समानार्थानं आहेत, त्या अर्थानं आपण त्यांचा इथे विचार करूया. यातले जे महत्त्वाचे फायदे ते आपण बघूया की यामधून एक प्रायोगिक कौशल्यांचा विकास होतो. विद्यार्थ्यांच्या अंगी जी प्रायोगिक कौशल्यं असतात, प्रयोगासाठी निरीक्षण करणं, कृती करणं, संदर्भ अभ्यासणं, माहिती मिळवणं, त्याच्या नोंदी ठेवणं, त्यामध्ये तुलना करणं, त्याद्वारे निष्कर्ष मांडणं, अशी जी प्रायोगिक कौशल्यं असतात त्या प्रायोगिक कौशल्यांचा यातनं विकास होतो. दोन, यातून विद्यार्थ्यांच्या अंगी जी जिज्ञासा असते, जाणून घेण्याची वृत्ती असते, त्या जिज्ञासू वृत्तीमध्ये वाढ होते. आणि ही यातून विद्यार्थ्यांच्यामधील प्रेरणा असतात, त्या प्रेरणांचा विकास होतो. म्हणूनच अध्ययनाची ही प्रेरणादायी पद्धती मानली जाते, कारण स्वतः शिकण्याचा आनंद अवर्णनीय असतो. त्यामधून विद्यार्थ्यास मिळणारा आत्मविश्वास, त्यातून विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनात्मक कौशल्यामध्ये क्षमतामध्ये होणारी वाढ ही अत्यंत महत्त्वाची असते. म्हणून ही प्रेरणादायी पद्धती मानली जाते. आणि आपण सांगितलं तसं या अध्ययनातून विद्यार्थ्यातील बोधात्मक कौशल्यांचा जास्त प्रमाणामध्ये विकास होतो. त्या कौशल्यांच्या विकासासाठी ही अध्ययन पद्धती उपयुक्त मानली जाते. आणि यामध्ये विद्यार्थ्यांची स्वतःची गुंतवणूक असल्याने, विद्यार्थी स्वतः शिकत असल्याने यात अध्ययनातील उच्चस्तरीय गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची असते. ती विद्यार्थ्यांच्या विकासाला पोषक असते. यातून विद्यार्थ्यास अभिरुची संपन्न अध्ययनाच्या संधी निर्माण होतात, कारण यामध्ये विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त इंटरेस्ट अधिकाधिक प्रमाणात वाढत असतो. त्यामुळे यातून अभिरुची संपन्न अध्ययनाच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. यातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कृतिशीलतेचा विकास होतो, कारण ही पद्धती कृतिशील अध्ययनावर आधारित आहे. यातून विद्यार्थी जे काही ज्ञान मिळवतो ते दीर्घकाळ टिकणारं असतं, व त्यातूनच त्यातील ज्ञान व कौशल्यांचा दीर्घकाळासाठी विकास होतो. दीर्घकालीन टिकणारे ज्ञान व कौशल्य त्यांच्यामध्ये संवर्धित होतात. यातून विद्यार्थ्यांच्या अंगी स्वयं अध्ययन सवयी रुजतात, त्यांचा विकास व्हायला लागतो. आणि यातूनच आजीवन अध्ययन कौशल्यांचा देखील विकास होतो. आजीवन अध्ययन कौशल्य म्हणजे जन्मभर
जी अध्ययनासाठी पुरणारी अध्ययनाच्या संदर्भातली कौशल्य असतात ती यातनं विद्यार्थ्यांच्या अंगी विकसित होतात. यातून अध्ययन अनुभवांचं वैयक्तिकीकरण होतं. वैयक्तिकीकरण होतं म्हणण्याचा अर्थ, कारण ही स्वतः शिकण्याची पद्धती असल्याने यातून तो अनुभव हा केवळ शिक्षकाचा न राहता हा अनुभव विद्यार्थ्यांचा होतो. त्यामुळे ही अध्ययनासाठी अत्यंत उपयुक्त पद्धती मानली जाते. प्रामुख्यानं ही वैज्ञानिक प्रच्छेवर आधारलेली पद्धती असल्याने, इन्क्वायरी ट्रेनिंगवर आधारलेली पद्धती असल्यामुळे यातून विद्यार्थ्यातील शास्त्रीय व चिकित्सक वृत्ती वाढायला लागतात, त्यांचा विकास होतो, त्या विस्तारत जातात. म्हणून शास्त्रीय विचारसरणीसाठी, संशोधन वृत्तीसाठी ही अध्ययन पद्धती अत्यंत उपयुक्त ठरते. यातून सहकार्य, स्वावलंबन, आत्मविश्वास, शोधक वृत्ती अशा सद्गुणांचा विद्यार्थ्यांच्या अंगी विकास होतो. असे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी रुजतात आणि वरचं सगळं महत्त्व साध्य झाल्याच्या नंतर त्यालाच आपण प्रभावी अध्ययन असं म्हणतो. एकूणच प्रभावी अध्ययनासाठी ही पद्धती अत्यंत उपयुक्त आहे. या ठिकाणी आपण हे शोधनाद्वारे अध्ययनाचे जे फायदे बघितले ते सर्वचे सर्व फायदे लिहायची गरज नाही आहे. जर तुम्हाला 10 मार्कासाठी विचारलेला प्रश्न असेल तर तुम्ही 10 फायदे लिहू शकता. जर का 5 मार्कासाठी असेल तर यातले कुठलेही तुम्हाला जे योग्य वाटतात ते 5 फायदे तुम्ही लिहू शकता. किंवा याच्यापेक्षा याच आशयाचे वेगळ्या पद्धतीचे काही आणखी तुम्हाला योग्य फायदे वाटत असतील तर तो ते सुद्धा तुम्ही इथं नोंदवू शकता. आता आपण बघूया की या अध्ययनाच्या नेमक्या मर्यादा काय आहेत, यातल्या कमतरता काय आहेत, उणीवा काय आहेत किंवा तोटे काय आहेत, हे समानार्थी शब्द आहेत तर ते बघूया आपण. खरं तर आता या ठिकाणी आपण जसं की काय म्हणतो की शेजारच्याचं मूल जर का आपल्याला त्यातल्या काही उणीवा दाखवायच्या असतील ना, तर आपण अगदीच काही वेळेला म्हणजे काही संकुचित ह्याचे असतात ते ओढून ताणून सुद्धा दाखवतात, तशातला काहीसा प्रकार आहे हा. म्हणजे शोधनाद्वारे अध्ययनाचं हे महत्त्व आपण बघतोच हे आहेच, पण तरी पण जर का आपल्याला मर्यादा विचारल्या तर त्यात कशा मर्यादा दाखवता येतील हा एक दृष्टिकोन असतो चुकीचा म्हणता येईल काही वेळेला. पण विचारलं तर आपल्याला त्या पद्धतीनं या शोधनाद्वारे अध्ययनातल्या मर्यादा सांगता येतात. यातल्या काही खरं तर शोधनाद्वारे अध्ययनाच्या खरोखर त्या मर्यादा आपल्याला म्हणता येतील, परंतु काही मात्र त्या शोधनाद्वारे अध्ययनाच्या मर्यादा नसून त्या इतर मर्यादा असतात पण त्या शोधना अध्ययनाशी आपण जोडत असतो. एक ही अत्यंत वेळखाऊ पद्धती आहे, खर्चिक पद्धती आहे, वेळापत्रकानुसार ही पद्धती वापरणं अवघड आहे, यानुसार पाठ्यक्रम पूर्ण करायला जाणं पूर्ण करणं अशक्यप्राय होऊन बसणार आहे, यातील अध्ययन प्रक्रियेची गती खूप मंद असणार आहे आणि यामध्ये सर्वच विद्यार्थी सहभागी होतील की नाही याविषयी देखील शंका असणार आहे. आणि शोधनाद्वारे अध्ययनासाठी अनुरूप घटकांची आपल्या पाठ्यक्रमामध्ये कमतरता असते, त्यामुळे असे घटक शोधणं देखील आव्हानात्मक अवघड असणार आहे. आणि एवढं करूनही काही वेळेला यातून जे स्लो लर्नर्स असतात किंवा ज्यांची बौद्धिक दर्जा कमी म्हणूया आपण, तर अशा विद्यार्थ्यांचं अध्ययन होईलच होईल की नाही याच्याविषयी देखील खात्री नसते. अशा पद्धतीनं आपल्याला शोधनाद्वारे अध्ययनाच्या मर्यादा देखील दर्शवता येतात, स्पष्ट करून सांगता येतात. यामध्ये शिक्षकाची भूमिका बघूया आपण की यामध्ये प्रामुख्याने शिक्षक काय करावं लागेल. आपल्याला माहिती आहे की यासाठी सुरुवातीला शिक्षकाला शोधनात्मक अध्ययनपूरक वातावरण निर्मिती करावी लागेल. इट मीन्स की विद्यार्थ्यामध्ये जो डिस्कवरीनेस असतो, शोधनात्मक हालचाली करण्याची जी उपजत वृत्ती असते, विचार करण्याची पद्धती असते, त्या दृष्टीनं शिक्षकाने त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यासाठी शोधकतापूरक आशयाची निवड केली पाहिजे. हा आशय आपण सांगितलं तसं पाठ्यपुस्तकामध्येच असला पाहिजे असं काही नाही, परंतु तो आशय जो कुठला अनुभव आपण निवडू, ज्या कशावर मुलांना शोधकता करायला लावू, तर तो पूरक असला पाहिजे शोधनासाठी, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि 3, यासाठी विद्यार्थ्यांचा वयोगट, क्षमता व गरजांचा देखील शिक्षकाने विचार केला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली शोधकता, जिज्ञासुवृत्ती विकसित करण्यावर शिक्षकाने भर दिला पाहिजे. गरजेनुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या तर्क, अनुमान, क्षमता यांचा जास्तीत जास्त विकास कसा होईल, विद्यार्थी तर्क अनुमान कसा जास्तीत जास्त प्रमाणात वापरतील यावर देखील शिक्षकाने भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना शोधनाच्या पुरेशा संधी दिल्या पाहिजेत आणि वर्गातलं वातावरण सतत प्रयोगशील राहील, आनंदी राहील यावर देखील लक्ष द्यायला पाहिजे. त्यासाठी शोधकतेस प्रेरणा दिली पाहिजे, प्रोत्साहन दिले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शोधकतेच्या गुणांचं, संशोधनात्मक वृत्तीचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना पाठबळ दिलं पाहिजे आणि विद्यार्थ्यावर कायम प्रयोगशीलतेचे संस्कार करण्यासाठी आग्रही असलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला शोधनाद्वारे अध्ययनातील शिक्षकाची भूमिका स्पष्ट करता येते. यावर
जे स्वाध्याय विचारले ते स्वाध्याय बघूया आपण. शोधन अध्ययनाचे संकल्पना व स्वरूप स्पष्ट करा. 2, शोधनाद्वारे अध्ययनाचे महत्त्व व मर्यादा स्पष्ट करून त्यातील शिक्षकाची भूमिका सुधारण स्पष्ट करा. पहिला प्रश्न आहे तो 5 मार्कांसाठी आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे तो 10 किंवा 15 गुणांना येऊ शकतो. अशा पद्धतीनं आज आपण शोधन अध्ययन ही संकल्पना अभ्यासलेली आहे. तुम्हाला शोधन अध्ययनाची 1-2 उदाहरणे देतो, त्यावर तुम्ही विचार करा आणि मनातल्या मनात मग हे शोधन अध्ययन कसं असतं याची देखील तुम्हाला दिशा स्पष्ट होईल. याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की आपल्या सर्वांना माहिती आहे की म्हैस जी असते त्या म्हैस या प्राण्याला पाण्यात गेल्याच्यानंतर खूप आनंद मिळतो, म्हशीला पाण्यामध्ये पोहायला खूप आवडतं. पण एक वेळेस काय झालं की ते म्हैस पाण्यामध्ये गेले आणि पाण्यामध्ये ती जळून भस्मसात झाली. असं झालं तर आता हे कसं झालं असेल त्यावर तुम्ही विचार करा. दुसरं एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो की आपल्याकडे प्रामुख्यानं सर्व प्राण्यामध्ये अधिकाधिक नाव ठेवला जाणारा प्राणी आपण गाढव मानतो. गाढव म्हणतो आपण की काय गाढवासारखा वागतो वगैरे, असं बरंचसं काही गाढवालाही नाव ठेवतो. आणि आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे बऱ्याचदा आपल्याकडं स्त्रियांना देखील दुय्यम स्थान दिलं जातं, स्त्रियांविषयी काही चुकीचं देखील बोललं जातं. आणि असं असताना आपल्याकडील एक संत असं म्हणालेत की पाय धरावे गाढवाचे वा बायकाचे, ते असं का म्हणाले असतील यावर देखील विचार करा. पुढच्या वेळेस आपण यावर अधिक चर्चा करूया. आपण सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. यावर आधारित काही प्रश्न असतील तर ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या शंकांचं प्रश्नांचं नक्कीच त्यामध्ये स्वागत असेल. आपणा सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. थँक्यू सो मच.